गाडीमध्ये आहे अजितदादांच्या बरोबर आशुतोषजी गाडी चालवायला. गाडी चालवतो चालवतो दादा हे झालं पाहिजे. दादांचं पण काय सारखं, दादा हे झालं पाहिजे, दादा ते झालं पाहिजे. आणि दादांचं सारखं हेच चाललंय, तुला घेऊन टाकतो. हे काय एवढं लाड आहे मला माहित नाही, पण तुमच्या पाठीशी सरकार आणि पक्ष हा भक्कमपणानं त्या ठिकाणी उभं राहणार. उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, राज्याचे उपमुख्यमंत्री नंदा प्रयुक्त अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजीव मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर त्या भागाचे खासदार जयजी विखे, आमदार किशोरजी दराडे यांच्या आमंत्रणावरून आज आपण सगळेजण उपस्थित आहोत. ते आमचे तरुण सहकारी मित्र आमदार आशुतोषजी काळे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राजश्री ताई गुदे, माजी आमदार भानुदासजी मुरकुटे, अशोकरावजी काळे, चंद्रशेखरजी गुले, दादाभाऊ कळमकर, पांडुरंगजी अभंग, जयंतराव जाधव, सीतारामजी गायकर, रावसाहेब पाटील मस्के, संदीप वरपे, राजेंद्र फाळके, दुर्गाताई तांबे, बाबासाहेब बोस, सुधीर मस्के, प्रशांत गायकवाड, दत्ताताई काळे, चैतालीताई काळे, मीनाताई जिद्दने, राजेंद्रजी झावरे, विभागीय आयुक्त श्रीयुत गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, एसपी मनोज पाटील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सीईओ, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कोपरगाव इथे पोलीस इमारत, बसस्थानक इमारत, पंचायत समिती इमारत आणि आदरणीय काळे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, हे सर्व कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. आशुतोषजी काळे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय काळे साहेबांच्या बद्दल, आदरणीय अशोकरावांच्या बद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या कार्याबद्दलचा लेखाजोखा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला. मला एवढंच सांगायचं, आशुतोष जरी पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेले असले तरी आजोबांचा आणि वडिलांचा लोकसेवेचा वारसा त्यांनी सातत्यानं सांभाळलेला आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करत. मतदारसंघात विकासासाठी निधी मिळायला पाहिजे. सकाळपासून गाडीमध्ये आहे अजितदादांच्या बरोबर आशुतोषजी गाडी चालवायला. गाडी चालवतो चालवतो दादा हे झालं पाहिजे. दादांचं पण काय सारखं, दादा हे झालं पाहिजे, दादा ते झालं पाहिजे. आणि दादांचं सारखं हेच चाललंय, तुला घेऊन टाकतो. हे काय एवढं लाड आहे मला माहित नाही, पण तुमच्या पाठीशी सरकार आणि पक्ष हा भक्कमपणानं त्या ठिकाणी उभं राहणार. आणि मतदारसंघाच्या विकासाची कला ही आपल्याला चांगलीच अवगत झालेली आहे. एवढंच सांगेन, त्या इमारती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर कायमस्वरूप उभं करायचं असेल, नागरिकांना उभं करायचं असेल, शहरातल्या लोकांना उभं करायचं असेल,
तर त्यांच्यासाठी लॉंग टर्म प्लॅन आखून त्याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. आज काळेसाहेबांच्या पूर्ण पुतळ्याचं अनावरण झालं आणि जनसेनेचं बाळकडून मिळालेल्या आशुतोष यांच्याकडून मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच भूमिका घेतली जाते. तसं पाहिलं तर काळेसाहेबांचं या नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळं स्थान होतं. कोपरगाव तालुक्यामधल्या छोट्याशा गावात प्रतिकूल परिस्थितीमध्ये काळेसाहेबांनी शिक्षण पूर्ण केलं, सुधारणावादी विचारांची पक्की बैठक लाभल्यामुळं टोकरीला रामराम ठोकून त्यांनी जाणीवपूर्वक शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. जनतेच्या हितासाठी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचं रोपटं रोवलं. आज या कोपरगाव सहकारी साखर कारखान्यामुळं आणि या सहकारी उद्योग समूहामुळे संपूर्ण परिसराचा विकास झालेला आहे. काळेसाहेब ज्येष्ठ नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सान्निध्यात आल्याच्या नंतर त्यांनी पुढची वाटचाल ही काँग्रेसच्या माध्यमातून सुरू केली आणि नगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून 10 वर्ष त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा पाया रचला. जिल्हा परिषदचं अध्यक्षपद आणि त्यांची कारकीर्द ही त्यांच्या राजकारणाची पायाभरणी ठरली आणि जिल्ह्यामध्ये सर्वमान्य असल्यामुळं पारनेर तालुक्यामधून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि यशस्वीपणानं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रवेश केला. पुणोच्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण आणि सहकार या त्यांच्या आवडीच्या खात्याचं राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं होतं आणि रयत शिक्षण संस्थेला कार्याला वाहून घेताना दीर्घकाळ त्यांनी रयत शिक्षण संस्थेचं सुद्धा अध्यक्षपद घोषवलं. 1990 ला त्यांनी लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा आपल्या भागाचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. काळेसाहेबांनी फक्त साखर कारखाना नाही उभा केला तर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, पशुखाद्य, दूध संघ, पतसंस्था, सहकारी बँका अशा अनेक संस्थांचं जाळं उभं केलं आणि कोपरगाव तालुक्याचा भाग्योदय घडून आणला. गोदावरीच्या पाण्यामुळं आज हा परिसर सुजलाम सुफलाम होऊन सर्वदूर हिरवाई पसरलेली दिसत असली तरी ज्या काळामध्ये काळेसाहेबांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली तेव्हा हा संपूर्ण परिसर रखरखीत व दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. त्याच्यामध्ये तेवढी प्रगती त्यांनी घडून आणली. पाणी हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा प्रश्न होता. आपले प्रतिस्पर्धी श्री शंकरावजी कोले साहेबांशी पाणी प्रश्नावर सर्व मतभेद विसरून एकत्र येत आणि हा प्रश्न तडीला नेण्याचं काम ते करत असत. काळे कोले हे राजकीय स्पर्धा आणि सुसंवादाचे अनोखे मॉडेल, अनेक वर्ष राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि कुतुलाचा भाग त्या ठिकाणी राहील. धर्मवीर अण्णा जळाला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात आले तेव्हा त्यांनी काळेसाहेबांना रयत शिक्षण संस्थेच्या कामामध्ये सहभागी व्हायची विनंती केली. नगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्याचा त्याच दिवशी त्यांनी मनोमन संकल्प केला आणि रयतचे काम सुरू केलं. ते काम एक निष्ठेने शेवटपर्यंत तडीला नेलं आणि बरेच वर्ष रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद शंकरराव काळेसाहेबांनी निभावलं. आज नगर जिल्ह्यातली दुष्काळी भागातली बहुजनांची मुलं शिकू शकली, आपल्या पुढच्या पिढ्यांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढू शकलो ते फक्त आणि फक्त रयत शिक्षण संस्थेमुळे.
आज आशुतोष यांना या विभागाचं रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद आदरणीय पवार साहेबांनी अतिशय विश्वासानं दिलेलं आहे आणि माझी खात्री आहे की बाकीच्या आपल्या जरी शिक्षण संस्था जरी असल्या तरी त्या शिक्षण संस्थांच्या बरोबरीनंच आपण रयत शिक्षण संस्थेमधल्या या विभागामधल्या सगळ्या शाळांना सगळ्या हायस्कूल्सला सगळ्या कॉलेजेसला एक चांगल्या प्रकारची दिशा त्या ठिकाणी द्यायचं काम आपण करा। वास्तविक पाहता आपल्याला मोठी संधी त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की काळे साहेबांनी जे विचार आचरणात आणले शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम केलं सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम केलं तुम्ही अजून तरुण आहात तुम्हाला खूप मोठी उंच उडी मारायची खूप अजून दूर तुम्हाला जायचं लांब पल्ल्याचं राजकारण तुम्हाला करायचं विकास आणि विकास हा जर मंत्र आपल्या आयुष्यामध्ये आपण ठेवला राजकारणाच्या अपेक्षा आणि तुम्ही त्याच दिशेने चाललेला आहात एका बाजूला सहकारी चळवळही सांभाळतात दुसऱ्या बाजूला राजकारणही सांभाळतात सगळ्या जनतेचं प्रेम तुमच्यावर आहे आणि भविष्य काळामध्ये देखील हे सगळं प्रेम तुम्हाला मिळेल। आज आपण आग्रह केला आणि पोलीस स्टेशनचं या ठिकाणी उद्घाटन करायला सांगितलं आता आज आपण या ठिकाणी पोलीस स्टेशनचं उद्घाटन केल्यानंतर ग्रामीणच्या पोलीस स्टेशनची इमारतीची मागणी तुमची आहे वसाहत पण तर ग्रामीणचं पोलीस स्टेशन आणि वसाहत आता याच्या संदर्भामध्ये मी काही बोलत नाही कारण अर्थमंत्री असताना गृहमंत्र्यांनी बोलणं उचित नाही त्यामुळे याचं उत्तर जे काय आहे ते दादा देतील आणि माझी खात्री आहे मी जे बोललो ते लगेच समजून घेतात आणि माझं पण नेहमीच ऐकतात आणि त्याच्यामुळं मी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।